आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगर महापालिकेच्या हिराघाट ते गुरुद्वारा रस्ता रुंदीकरणात अडथळे ठरणारी अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये हिराघाट परिसरात थायरासिंग गुरुद्वारा आहे. आज घडीला या गुरुद्वाराचे देशभरात लाखो भक्त मंडळी आहेत. दरवर्षी गुरुनानक जयंतीला भव्य अशी मिरवणूक निघते, त्यावेळी रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हिराघाट ते गुरुद्वारापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याची योजना पालिकेने हाती घेतली आहे. हिराघाट ते थायरासिंग दरबार हा रस्ता 60 फूट रुंद करण्यासाठी पालिकेने अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी तब्बल 25 दुकानांवरती JCB चालवून अतिक्रमण हटविले. अधिक माहिती जाणून घेऊया पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्याकडून. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे हिराघाट ते गुरुद्वारा हा उल्हासनगर 3 इथे येणारा रस्ता विकास आराखड्याप्रमाणे रुंद करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. महापालिकेने तसा निर्णय देखील घेतलेला आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी व मार्च महिन्यासंबंधित रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या दुकानदारांना या करारातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांनी न्यायालयात धाव देखील घेतली होती. तथापि न्यायालयाने कोणताही स्थगिती आदेश त्यांना दिला नाही. त्यानंतर संबंधितांची सुनावणी घेऊन त्यांना स्वतःची बांधकामे स्वतः निष्कासित करण्यासाठी आदेश देखील देण्यात आले होते. तथापि विविध मुदत पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी स्वतःच्या दुकानाचा अनधिकृत बांधकाम निष्कासित केले नव्हते. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्त घेऊन व मान्य आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे जी रस्त्यामध्ये बाधित होती ती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. किती अंदाजे बांधकाम करतात? आज 25 दुकानांचे अनधिकृत बांधकाम, जे वाढीव बांधकाम होतं, ते निष्कासित करण्यात आले. उर्वरित दुकानदारांनी आम्ही स्वतःच अतिक्रमण हटवू असे सांगितल्यामुळे त्यांना 2 दिवसाची मुभा देण्यात आली आहे. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.